धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 वलवाडी भीमसेन नगर ते साईबाबा मंदिर परिसरापर्यंत बंदिस्त गटार करणे हे काम सन 2022 मध्ये महापालिका ठराव क्रमांक 155 मध्ये मंजूर करण्यात आलेले आहे। परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे त्याचे ए टेंडर वर्क ऑर्डर पालिकेने केलेले नसताना केवळ दलित वस्तीचे काम बघणारा अधिकारी याने स्वतःच्या सोयीसाठी हा निधी वळविला आहे असा गंभीर आरोप नगरसेविका वंदना भांबरे यांनी केला आहे। सदर हे काम अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात येत आहे। सदर या कामाबाबत कुठलीही वर्क ऑर्डर नसताना या प्रभागातील चारही नगरसेवकांना अनारात ठेवून महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हा लाखोचा निधी या ठिकाणी वळविला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी दलितांची संख्या केवळ शून्य असून देखील या ठिकाणी हे काम सुरूच कसे असा सवाल देखील नगरसेविका वंदना भांबरे यांनी केला आहे। केवळ स्वतःच्या स्वार्थीसाठी हे काम अधिकाऱ्यांना ठेकेदाराला दिले असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा मुंबईतील नगरविकास विभागातर्फे या संपूर्ण कामाची चौकशी करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असा इशारा देखील नगरसेविका वंदना भांबरे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। सदर कामासाठी दलित नगरसेविकेला विश्वासात न घेण्यात आले नाही। कोणाच्या पत्रावर काम मंजूर झाले, ठेकेदाराला परस्पर काम कसं काय देण्यात आलं असे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रभागातील नगरसेविका वंदनाताई भांबरे यांनी कामाची चौकशी करून सदर अधिकारी ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी वंदना संजय भांबरे, नगरसेविका धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक आहे। आमच्या 1 नंबर प्रभागामध्ये भीमसेन नगर येथे अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती अंतर्गत काही 9-9.5 लाखाचं बंदिस्त गटारचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी मी आज पाहणी करण्यासाठी आलेली आहे। खरं तर 2021-22 हा निधी आहे, या निधीची अजून वर्क ऑर्डर बाकी आहे, टेंडर प्रोसेस पूर्णतः बाकी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बाकी असताना काम हे आधीच होत आहे, हे कसं काय होतं हा माझा प्रश्न आहे। आणि सदर काम मी इकडनं जाताना काम बघितलं आणि मी इथं थांबली, मला सुद्धा माहिती नव्हतं। आणि प्रभागामध्ये आम्ही 4 नगरसेवक आहोत, 4ही एकाही नगरसेवकाला या कामाविषयी माहिती नाही। आणि महत्वाचा विषय, आमची कुठलीही NOC नगरसेवकांची महानगरपालिकेने किंवा कुठल्याही ठेकेदाराने घेतली नाही। आणि सर्वात महत्वाचा विषय, इथं 4 नगरसेवक आम्ही प्रतिनिधी करतो, हा आमचा राखीव प्रभाग आहे। या राखीव प्रभागामध्ये मी दलित नगरसेविका आहे, या लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे। असं असताना नगरसेवकांना डावळून, नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर ठेकेदारांना काम दिलं जातच कसं काय, हा माझा महानगरपालिकेच्या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आणि महापौर साहेबांना माझा प्रश्न आहे। याची सखोल चौकशी करण्यात यावी। हे काम टेंडर प्रोसेसमध्ये आहे, या कामाचं कुठलंही वर्क ऑर्डर नाही, हे काम कुठल्या कोणाच्या कोणत्या नगरसेवकांच्या पत्रावर घेतलेलं आहे याची सुद्धा इथं सखोल चौकशी करण्यात यावी। या सगळ्या बाबींची महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरनं घेण्यात यावी। अन्यथा मी नगरविकास विभाग मुंबईकडून या चौकशीची संपूर्ण अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती या विकास कामाच्या निधीची पूर्णतः चौकशी लावणार आहे। याला कारण असं आहे की अण्णाभाऊ नागरी दलित वस्ती विकास निधी जो आहे त्याचा ठरावातील अटी शर्ती क्रमांक 6 नुसार, शासन निर्णयामध्ये दिलेल्या अटी शर्तीनुसार राखीव प्रभागातील ज्या ठिकाणी या निधीतून काम होत आहे त्या ठिकाणी दलित लोकसंख्या आहे 50% किंवा 50%हून अधिक पाहिजे, त्याच ठिकाणी या निधीतून काम होत असतं किंवा केले जावे असं आपल्या ठरावातील अटी शर्ती क्रमांक 6 मध्ये नमूद केलेलं आहे। असं असताना आपण ज्या ठिकाणी काम होत